मॉर्निंग महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात बातमी विधान परिषद निवडणुकांची। राज्यात 5 ठिकाणी विधान परिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे। विधान परिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत। पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये अरुण लाड आणि संग्राम देशमुख यांच्यात थेट लढत होती आहे। पुणे शिक्षक निवडणुकीत दत्तात्रय सावंत आणि जितेंद्र पवार यांच्यात चुरस आहे। मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर यांच्यात लढत दिसून येते आहे। तर अमरावती शिक्षक निवडणुकीमध्ये श्रीकांत देशपांडे, नितीन धांडे, दिलीप निंभोरकर, नागपूरमध्ये अभिजित वंजारी आणि संदीप जोशी यांच्यात थेट लढत पाहायला मिळते आहे। राज्यात 5 ठिकाणी विधान परिषद निवडणुकीचे धामधूम। विधान परिषद निवडणुका होत आहेत। विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका यंदा पार पडत आहेत। पदवीधर मतदारसंघासाठी पुणे, मराठवाडा आणि या ठिकाणी पदवीधर आणि नागपूर या ठिकाणी निवडणुका पार पडत आहेत। तर शिक्षक मतदारसंघासाठी पुणे आणि अमरावती या मतदारसंघात निवडणुका पार पडत आहेत। राज्यात कोरोनाच्या संकटात 5 ठिकाणी विधान परिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे। मविया आणि भाजपामध्ये थेट चुरस निर्माण झालेली आहे। राज्यातलं सरकार स्थिर राहणार असल्याचा दावा केला जातोय, मात्र विधान परिषद निवडणुकांचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर राज्यात सत्ता बदलाच्या हालचाली सुरू होतील असा दावा भाजपाच्या नेत्यांनी खासगीत बोलताना केलेला आहे। विधान परिषद निवडणुका या खरोखरच गेम चेंजर ठरणार का, हा सुद्धा प्रश्न यानिमित्तानं चर्चिला जातोय। अधिक माहिती जाणून घेतो आहोत। आपला प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत पुण्यावरनं जोडला जातोय, त्याचबरोबर आपले नागपूरचे प्रतिनिधी आणि अमरावतीचे प्रतिनिधी सुद्धा जोडले जात आहेत। सर्वात पहिले मी जातोय पुण्याला सचिनकडे। सचिन, पुण्यामध्ये एकाच वेळेला 2 मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत, पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ। किती लोड, किती ताण प्रशासनावरती आलेला आहे आणि कोरोनाच्या संकटात या निवडणुका पार कशा पाडल्या जाणार आहेत? तुषार, नक्कीच आपण पाहायचं गेलं तर नुकतंच राज्य सरकारला जे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप या निवडणुका होत आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरं तर आपण पाहतो गेले अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पश्चिम महाराष्ट्र ओळखला जात होता, मात्र पदवीधर निवडणुका पाहायचं गेलं तर यामध्ये प्रत्येक वेळेस जवळपास भाजपचं इथं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत आहेत। आता खरं तर या निवडणुका होत असताना महाविकास आघाडी विरुद्ध भाजप होत आहेत। पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील असतील, यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। भाजप आणि राष्ट्रवादीने या ठिकाणी खरं तर थेट उमेदवार दिलेले आहेत। भाजपकडून खरं तर पदवीधरसाठी संग्राम देशमुख निवडणूक लढवत आहेत, तर शिक्षकसाठी त्यांनी जे पाटील आहेत, जे त्यांचे सोलापूरचे प्रतिनिधी पवार आहेत, त्यांना पाठिंबा दिलाय। तर दुसरीकडे पाहायचं गेलं तर राष्ट्रवादीने अरुण लाड यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसनी उमेदवार देत कोल्हापूरचे जयंत आसगावकर यांना उमेदवारी देत ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची बनवली। यावेळी मनसेनेही आपले उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये उतरवलेले आहेत पदवीधरसाठी आणि शिक्षक मतदारसंघासाठी। त्यामुळं ही निवडणूक लढत असताना खरं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना जो आहे तो होणार आहे। प्रचारात पाहायचं गेलं तर पदवीधरसाठी नावनोंदणीमध्ये भाजपने या ठिकाणी आघाडी मारली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शिक्षक मतदारसंघामध्ये ही चांगलं नावनोंदणी जी आहे ती त्यांची केलेली आहे। आणि प्रचार यंत्रणेमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस असतील,
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील असतील, आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, हे स्वतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जवळपास पश्चिम महाराष्ट्र पुणे विभागामध्ये 5 जिल्हे येत आहेत, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर यामध्ये। सत्ता बदलांसंदर्भात भाजपाच्या नेत्यांना विचारलं गेलं त्या त्या वेळेला ते म्हणालेले होते की हे सरकार स्वतःहून पडेल, मात्र खऱ्या अर्थानं सरकार पडेल की नाही याची लिटमट टेस्ट म्हणून या विधान परिषदेच्या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे। खरोखरीच या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये चमत्कार पाहायला मिळेल का, कारण की दोन महत्वाच्या मतदारसंघांसाठी निवडणुका होत आहेत, शिक्षक आणि पदवीधर। भाजपाच्या नेत्यांचा दावा आहे की पदवीधरांची नोंदणी आम्ही सर्वात जास्त केलेली आहे त्यामुळे आम्ही या निवडणुका जिंकू असा त्यांचा दावा आहे। सध्याचं चित्र नेमकं काय दिसतंय? नक्कीच आपण पाहायला गेलो तर यामध्ये पदवीधर मध्ये नक्कीच भाजपने नाव नोंदणीचा गेले 6 महिन्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन पदवीधर मतदार जे आहेत ते त्यांची नोंदणी केलेली आहे। आणि जर आता आपण म्हणतो की सत्ता बदल या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर होईल का, तर याचं सध्या तरी काही सांगता येत नाही, कारण तीन जे महाविकास आघाडीमध्ये पक्ष आहेत ते स्थिर असल्याचं त्यांच्याकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे। कारण 5 जागा या राज्यामध्ये या सध्या पदवीधरच्या आणि शिक्षकच्या ज्या लढवल्या जात आहेत त्याच्यावर खरं तर सत्ता बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यामुळे खरं तर सरकार बदललं तर त्यांच्या अंतर्गत वादामुळे जे भाजपकडून बोललं जाते की ते महाविकास आघाडीतलं सरकार आहे ते त्यांच्या अंतर्गत वादामुळेच जाईल, आम्ही ते पाडणार नाही। किंवा या निवडणुकीनंतर खरं तर चित्र लोकांमध्ये जाणण्यापेक्षा सरकारमध्ये जर अस्थिरता निर्माण झाली तर ते सरकार स्वतःहून पडेल। त्यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुका ज्या आहेत त्या खरं तर प्रतिष्ठेच्या दोन्ही पक्षासाठी आहेत। महाविकास आघाडी पहिल्यांदा निवडणूक एकत्र तिन्ही पक्ष लढतात आणि दुसरीकडे भाजप त्यांच्या समोर उभा आहे। त्यामुळे या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये खरं तर सरकार पडेल की नाही, मात्र या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण भाजपने पदवीधर आणि भाजपने चुरस निर्माण केलेली आहे। भाजपने अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले आहेत। सचिन माझ्यासोबत असा जोडला जा, मी राहतो जातोय नागपूरमध्ये, आपला प्रतिनिधी उदय तिमांडे आता आपल्या सोबत जोडला जातोय। नागपूरचा जर विचार करायचा झाला तर नागपूरमध्ये पदवीधर निवडणुकीमध्ये अभिजित वंजारी आणि संदीप जोशी यांच्यात थेट लढत होती आहे। उदय, आपण पाहतो आहोत नागपूर पदवीधरची निवडणूक उमेदवाराच्या निवडीपासून चर्चेत आलेली होती। नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना ज्यावेळेला तिकीट दिलं होतं त्यावेळेला काहींना ते अपेक्षित वाटलं होतं, काहींच्या भुवया मात्र त्यामुळे उंचावल्या होत्या। नागपुरातलं एकूणच चित्र काय सांगतंय? ज्या पद्धतीनं भाजपाच्या नेत्यांनी मेहनत घेतलेली होती, संदीप जोशी यांचा विजय सुकर वाटतोय की मार्गात अडथळे वाटत आहेत? सर, अगदी खरं आहे, कारण भाजपमध्ये ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली होती त्यावेळी विद्यमान आमदार अनिल सोले यांना डच्चू देत जे आहेत ते महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती। देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून जे आहेत ते संदीप जोशी यांना पाहिलं जातं, त्यामुळे संदीप जोशींना उमेदवारी भेटेल असं भाजपला अपेक्षित होतं आणि झालं तसंच। मात्र अत्यंत कमी दिवस मिळाल्यामुळे जे आहे ते प्रचारासाठी जे आहे ते सर्वच पक्षांची यात कस लागली, कारण 6 जिल्ह्यांमध्ये हे मतदान होणार आहे, त्यातही गडचिरोली सारखा भाग जो आहे तो यामध्ये होता, त्यामुळे सर्वच पक्षांचा जो आहे तो प्रचारासाठी कस लागला होता। मात्र या सगळ्या निवडणुकीची एक जमेची बाजू अशी आहे की या सगळ्या मतदारांपैकी 60-70% मतदार जे आहेत ते एकट्या नागपूर शहरातून येतात, त्यामुळे नागपूर शहराकडे जे आहे ते भाजपने अतिशय चांगल्या पद्धतीने फोकस केलं होतं। भाजपची जी संघटना आहे ती पूर्णपणे या सगळ्या निवडणुकीसाठी कामाला लागली होती, त्या तुलनेत काँग्रेस जो आहे तो प्रचारात कुठेतरी मागं पडल्याचं चित्र होतं। मात्र आता आज मतदानाचा दिवस आलेला, त्यामुळे मतदार राजाच्या मनात नेमकं काय आहे आता मतदार आपला हक्क बजावूनच कळवेल। मात्र मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे साखरे गुरुजी शाळा, इथे थोड्याच वेळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे आहेत ते येऊन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। खरं तर मध्य नागपूरमध्ये भाजपचे आणि काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते राहतात, त्यांचं मतदान सुद्धा याच मतदान केंद्रात आहे, त्यामुळे आपण इथं पाहतोय की मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागलेला आहे। सकाळी 8 जो आहे तो मतदानाला सुरुवात झाली आणि मतदारांचा प्रतिसाद सुद्धा याला मिळत असल्याचं दिसत आहे, त्यामुळे ज्या पद्धतीनं आता या मतदारांचा प्रतिसाद मिळतो त्यावरून नक्कीच मतदार राजाच्या मनात काय आहे हे 3 तारखेला ज्यावेळी मतपेटी उघडतील स्पष्ट होऊ शकेल। अगदी खरे उदय, तू सांगतोयस त्या पद्धतीनं मतदारांच्या मनात काय आहे हे मतपेटी उघडल्यानंतर स्पष्ट होईल। मात्र एक मुद्दा वारंवार चर्चेला जातो की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जवळ आल्या की उमेदवारांना त्यांची आठवण होते। मुळातच पदवीधरांचे प्रश्न अनेक वर्षांपासून तसेच प्रलंबित आहेत। पदवी मिळवताना आलेल्या अडचणी आणि त्यानंतर नोकरी मिळवताना येणाऱ्या अडचणी
या अद्यापही तशाच्या तशाच प्रलंबित आहेत। मग पदवीधर मतदार संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांनी नेत्यांनी आतापर्यंत केलं काय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोच आहे, काय सांगशील? नक्की हा प्रश्न उपस्थित होतो आणि या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने इतर मुद्दे होते त्या पद्धतीने हा मुद्दा सुद्धा जो आहे तो नागपूरच्या या निवडणुकीमध्ये प्रभावीपणे आपल्याला दिसून आला। मतदारांनी हा प्रश्न जो आहे तो दोन्ही नेत्यांना अनेक जाहीर सभांमध्ये विचारल्याचं दिसून आलं आहे। दोन्ही जे प्रमुख उमेदवार आहेत त्यांनी जे आहे ते हे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलेलं आहे। मात्र हे राजकारण आहे, या राजकारणात निवडणुकीपुरतंच मतदार राजा असतो, त्यानंतर गेले नंतरचे 5 वर्ष जे आहे ते मतदारांना विचारलं सुद्धा जात नाही, ही वास्तविकता आपण नाकारून चालणार नाही। मात्र या निवडणुकीमध्ये मतदारांनी हा प्रश्न विचारला आणि त्याला त्या प्रश्नाला घेऊन जो आहे तो उमेदवारांना प्रचार सुद्धा करावा लागला, ही जमेची बाजू जी आहे ती या नागपूर निवडणुकीची म्हणता येईल प्रामुख्याने। अगदी खरे, ही नागपूर निवडणुकीची जमेची बाजू म्हणता येईल। उदय असाच आपल्या सोबत जोडला जा, मी जातोय आता अमरावतीमध्ये। अमरावतीमध्ये शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत, ज्यामध्ये श्रीकांत देशपांडे, नितीन धांडे आणि दिलीप निर्भोणकर यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होती आहे। अमरावतीतून आपला प्रतिनिधी अमर घटारे आता आपल्या सोबत जोडला जातोय। अमर, अमरावतीमध्ये तिरंगी निवडणूक होताना दिसते आहे, खरोखरच ही निवडणूक तिरंगी आहे की एकतर्फी होईल? कशा पद्धतीनं या निवडणुकांकडे बघितलं जात आहे आणि जे उमेदवार उभे केले जात आहेत त्या प्रत्येकाने आपल्या विजयाचे दावे केले असतील, मात्र शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी पुढाकार घेतलाय का? खरं तुषार, सर अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये प्रथमतः 27 एवढे मोठ्या संख्येने उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। खरं पाहिलं तर हा मागच्या वेळेला हा मतदारसंघ जो होता हा जे श्रीकांत देशपांडे सध्याचे विद्यमान आमदार आहेत ते महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात आहे। मात्र अजूनपर्यंत भाजपने या मतदारसंघामध्ये कोणताही उमेदवार दिला नव्हता। पहिल्यांदा भाजपने या मतदारसंघामध्ये आपला निवडणूक रिंगणात आपला उमेदवार उभा केला आहे। सोबतच जर पाहिलं तर कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीचे जे उमेदवार आहे दिलीप निंबोरकर हे सुद्धा निवडणूक रिंगणात आहे। खरं पाहिलं तर बुलढाणा असेल, अकोला असेल किंवा यवतमाळ असेल या भागामध्ये कपिल पाटील यांचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व होतं, त्यामुळे त्यांचंही पार्ड या ठिकाणी जवळ दिसतंय। आणि दुसऱ्या बाजूला पाहतं जे शेखर भोयर आहेत हे साधारणतः 10 वर्षापासून शिक्षकांसाठी लढतात, हे सुद्धा निवडणूक रिंगणात आहे। त्यामुळं आणि तिसरी बाजू जर पाहिली तर भाजपचे माजी पालकमंत्री अनिल बोंडे यांची बहीण संगीता शिंदे ह्या सुद्धा निवडणूक रिंगणात आहे। यांनी याआधी भाजपकडे निवडणुकीसाठी आपली उमेदवारी मागितली होती, पण मात्र त्यांना ती उमेदवारी जी आहे ती दिली नाही। मात्र त्यांनी आता आपला स्वतंत्र अपक्ष उमेदवारी फॉर्म दाखल केला आणि त्या सुद्धा निवडणूक रिंगणात आहे। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर भाजपकडून काही लोक जे आहेत काहीसे नाराज जरी असले तरी दोन उमेदवार दिले असं सांगण्यात आलं होतं, पण मात्र जे आहे एकंदरीत आता मात्र ती एकतर्फी नसून ही या निवडणुकीमध्ये 5 उमेदवारांमध्ये फाईट होईल। पण एकंदरीत पाहिजे कपिल पाटील यांची शिक्षण भारती, त्यानंतर महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे या तिघांमध्ये एकदम टेकाची जी आहे ती चुरस आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी खरे अमर, तू सांगतोस त्या पद्धतीने तिघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे। अमर, निवडणुकीचा किंवा राजकारण निवडणुकीतलं राजकारण जे असतं की आपला विजय जर सुकर नसेल तर शत्रूचा पराजय करण्याचं तरी प्लॅनिंग करा, आणि तसंच प्लॅनिंग सध्या तरी अमरावतीच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये झालंय का? कारण की आपल्या उमेदवाराला मतं मिळण्यापेक्षा समोरच्या उमेदवाराची मतं पाडण्यासाठी उमेदवार उभे केले गेलेले आहेत, काय सांगशील? सर खरं पाहिलं तर या निवडणुकी रिंगणामध्ये काही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। एकूण 27 उमेदवार होते, त्यापैकी साधारणतः 4 ते 5 उमेदवारांनी आपला जे मुख्य लढीत जे उमेदवार होते त्यांना आपला पाठिंबा सुद्धा जाहीर केला। मात्र असं असलं तरीही जे निवडणूक रिंगणामध्ये जे आहे ते प्रत्येक उमेदवार जेव्हा शिक्षकांकडे मतं मागायला गेला तेव्हा मला पहिल्या पसंतीचं मत जरी तुम्ही देत नसाल तरी दुसऱ्या पसंतीचं किंवा तिसऱ्या पसंतीचं मत द्या असंही मतदार उमेदवारांकडून शिक्षकांकडे मागणी करण्यात आली होती। आणि ह्यामध्ये खूप मोठी चूक असते, जर 50% जर पहिल्या क्रमांकाचं जर मतदान एखाद्या उमेदवाराला मिळालं तर तो उमेदवार विजयी होऊ शकतो, मात्र 30-30, 20-30 असं जर मिळालं तर दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा उमेदवार जिंकून येऊ शकतो। मागच्या वेळेला
श्रीकांत देशपांडे हे दुसऱ्या फेरीमध्ये निवडून आलेले होते. त्यामुळे ही जी एकंदरीत शिक्षक मतदारसंघाची जी निवड आहे एकदम अतिशय चुरशीची असते. क्रमांकाची पसंती कोणाला दुसऱ्या क्रमांकाची निवडणूक चुरशीची असते आणि थेट मतदानापेक्षा पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची मतं ही जास्त निर्णायक ठरतात. धन्यवाद अमर तू दिलेल्या या माहितीसाठी. यानंतर मी जातोय पुन्हा एकदा पुण्यामध्ये. पुण्यामध्ये निवडणूक जी होती आहे पुण्याच्या जर भागाचा विचार केला तर पुण्यामध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत. मराठवाड्यामध्ये पदवीधर मतदारांच्या निवडणुका होत आहेत आणि या मराठवाड्यातल्या निवडणुकांमध्ये सतीश चव्हाण आणि शिरीष बोराळकर यांच्यात थेट लढत होताना दिसते आहे. मात्र शिरीष बोराळकर यांच्या उमेदवारीवरनं वाद निर्माण झाला होता. शिरीष बोराळकर यांच्या बॅनरवरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो नव्हता म्हणून मुंडे समर्थक पदाधिकारी कार्यकर्ते हे प्रचंड नाराज झालेले होते. सचिन, या मुंडे समर्थकांच्या नाराजीचा फटका हा शिरीष बोराळकरांना बसेल का? सचिन, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे माझा आवाज सचिनपर्यंत पोहोचत नाहीये. तर आपण पाहत होतो राज्यात पाच ठिकाणी आज निवडणुका होत आहेत. विधान परिषदेसाठी या निवडणुका होणार आहेत. आता पाहूयात बातमी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या संदर्भातली. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं कळतंय. केंद्रीय कृषी मंत्री शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. या आंदोलनाला हिंसक वळण सुद्धा लागलेलं होतं. कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणातले शेतकरी आक्रमक झालेले आहेत. या शेतकऱ्यांनी पाच दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू केलेलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या शेतकऱ्यांच्याकडनं देण्यात आलेला होता. अखेरीस या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री तयार झालेले आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर हे आज शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या संदर्भात काही वेळापूर्वी आंदोलन करणारे शेतकरी नेते राकेश कुमार बैस यांच्याशी जय महाराष्ट्रनं थोड्या वेळापूर्वी संपर्क साधला होता. त्यांनी आपली भूमिका काय म्हणली ती ऐकूया. हमारी मांग क्लियर और बड़ी स्पष्ट है. जो तीन राज्य देशों के मध्यम से जो कानून आए हैं उनके विरोध में सारे देश का किसान खड़ा हुआ है और आंदोलन कर रहा है. पिछले पांच महीने से किसान सड़कों पे है, आंदोलन कर रहा है. सरकार को स्वीकृति के रूप में बता रहा है कि आप किसानों की बात मान जाए. जब सरकार ने बात नहीं मानी तो उन्होंने दिल्ली कूच कर दिया और अब जो है दिल्ली के दो बॉर्डर सील किए हुए हैं दिल्ली में. और सरकार ने जो बातचीत के लिए भेजा न्योता उसमें जो है शर्तें लगा के न्योता भेजा, उन शर्तों को मानने से किसानों ने मना कर दिया. किसानों की जो संगठन है उन लोगों ने जो है इस बात को मानने से मना कर दिया. आंदोलनकर्ताओं से बातचीत अभी सरकार नहीं मानी और केवल शर्तों के साथ मिट्टी धमकी भरे शब्दों के साथ जो है किसानों से बातचीत करना चाहती है, जिससे किसान जो है नहीं मान रहे. क्योंकि उनका कहना है किसानों का कि हम पिछले पांच महीने से सड़कों पे हैं और आज तक सरकार ने नहीं सुना.
जब हम दिल्ली कूच कर गए तो अब जो है वो बुराड़ी भी स्थान देके जो है किसानों से बातचीत करना चाहती है। हमारी चार मांगे हैं, एक तो जो तीनों कानून वापस किए जाएं, एमएसपी की खरीद की गारंटी दी जाए कि इससे कम जो है किसान का फसल नहीं बिकेगा, और तीसरा जो बिजली के बिल है उनके विरोध में। एकीकडे शेतकरी केंद्र सरकारने बनवलेल्या कायद्यांच्या विरोधात आक्रमक झाल्यात, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायद्याचं समर्थन केलेलं आहे। कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना संरक्षण मिळाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे। वाराणसी मध्ये बोलताना पंतप्रधानांनी कृषी कायद्याचं समर्थन केलेलं आहे। एमएसपी वरनं गोंधळ निर्माण केला जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। कृषी कायद्यांनी शेतकऱ्यांना संरक्षण मिळालं असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे। सरकार के प्रयासों और आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर से किसानों को कितना लाभ हो रहा है, इसका एक बेहतरीन उदाहरण चंदौली का काला चावल ब्लैक राइस है। आता पाहूयात आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी उर्मिला मातोंडकरच्या संदर्भातली। अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे। काही महिन्यांपूर्वी उर्मिलानं काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वातच राजीनामा दिला होता। शिवसेनेकडनं विधान परिषदेसाठी तिच्या नावाची चर्चा झालेली आहे। उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्या शिवसेनेकच आहेत, त्या बहुतेक उद्या करतील असं वाटतंय, पण ठीक आहे, चांगली गोष्ट, आमची महिला आघाडी मजबूत होईल त्यांच्यामुळे। शिवसेनेतर्फे त्यांचं नाव आम्ही विधान परिषदेवरती पाठवलेलं आहे, त्यामुळे त्यांचा प्रवेश लवकरच होईल, तो कदाचित उद्या देखील होऊ शकतो, मला त्याची पूर्ण अजून कल्पना नाही कधी आहे, परंतु लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल। या सगळ्या बातम्यांसह मॉर्निंग महाराष्ट्र बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज।